ज्यांच्या ट्विट्स नेहमीच चर्चेत असतात त्या अंजलीताई दमानी आपल्यासोबत आहे त्यांचं आज पुन्हा एकदा ट्विट चर्चेत आलेलं आहे भुजबळांबद्दलचं हे ट्विट आहे तर तुम्ही जे ट्विट केलं आहे त्यातून अनेक राजकीय चर्चांना उदाहरण आलं आहे भुजबळ यांना समज दिली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि त्यासाठी तुम्ही त्यांचे आभार व्यक्त केले नेमका हा प्रकार काय काय सांगाल नाही ते तसं नाही आहे फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेनी त्यांना जी समज दिली आहे ती फक्त ते डोरीन फर्नांडिस ज्यांचं ज्या कुटुंबासाठी मी जवळजवळ दीड वर्ष लढत होते ते कुटुंब आज खरंच म्हणजे रस्त्यावर येण्याची त्यांच्यावर पाळी होती तर त्या कुटुंबाला घेऊन मी देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते आणि एकनाथ शिंदेकडे गेले होते म्हणजे डोरीन फर्नांडिस आणि तिच्या तीन मुलांना घेऊन गेले होते तर शेवटी त्या लढायला यश आलं आणि जवळजवळ पहिलं म्हणजे मला सांगायचं की या दोघांपेक्षाही या पर्टिक्युलर इशू मध्ये सुप्रिया सुळेंनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार कारण आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे की माझा राष्ट्रवादी विरुद्ध आणि पवार कुटुंबाविरुद्ध खूप मोठा लढा होता का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम ग्रेट वेट वेट टाटा कार काम पण त्याला सुद्धा बाजूला ठेवून एक आई म्हणून त्यांच्या मनात कुठेतरी ते जाणवलं असेल त्यांना आणि त्यांनी गेले दीड वर्ष जी मेहनत घेतली ज्याच्यामुळे आज हा एवढा मोठा इशू जो होता तो रिझॉल्व्ह झाला डोरीन फर्नांडिस आणि तिच्या कुटुंबाला म्हणजे तिच्या तिन्ही मुलांना आज न्याय मिळाला आणि जवळजवळ साडेआठ कोटी रुपये जे होते डोरीनचे जे वीस वर्ष तिला मिळाले नव्हते खात्यात जमा झाले खरच खूप बरं वाटलं कारण आतापर्यंत लढे अनेक दिले भ्रष्टाचाराविरुद्ध तर खूप जास्त दिले पण मानसिक समाधान जे ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल झालं ते खरंच वेगळं होतं तुमच्या ट्विटमध्ये एक आशय असा सुद्धा आहे की पवार कुटुंबियांसोबत तुमचं टोकाचं जे आहे वाद सुरू आहे तरी देखील सुप्रियाताई सुळे यांनी यामध्ये सहकार्य केलं आणि यांची नेमकी भूमिका काय होती काय करायला हवं होतं त्यांनी असं तुम्हाला वाटतं फर्नांडीस हिचा जो बंगला होता तो दोन हजार तीन मध्ये खर तर रहेजाकडनं भुजबळांच्या कंपनीने म्हणजे परवेश कन्स्ट्रक्शननी विकत घेतला आणि तिथे तो बंगला बुलडोज करून खरं तर डोरीन आणि तिच्या कुटुंबाला पाच फ्लॅट मिळणार होते त्यातले तीन फ्लॅट हे डोरीनच्या हिश्याचे होते पण तिला एक दीड दमडी न देता वीस वर्ष जो तिला त्रास भोगावा लागलाय तिला आणि तिच्या मुलांना ते कोणी कल्पनाच करू शकत नाही इतका त्रास त्या पूर्ण कुटुंबाला झाला आणि वीस वर्षानंतर आज त्यांना ते पैसे त्यांचे जे होते ते मिळाले त्यामुळे बरं वाटतंय ह्या इश्यूकडे बघताना पण कुठेतरी असं वाटतंय की हे राजकारणी काही काही किती निर्दयी असतात म्हणजे भ्रष्टाचार करणं हा एक भाग झाला पण ह्याला तर मी अमानुषतच म्हणेन कारण कोणीही इतकं इनह्युमन काम कधीच करणार नाही पण आणि सुद्धा सुप्रिया सुळेमध्ये पडून म्हणजे दोन हजार बावीसपासून ऑगस्ट पासून बैठका चालू होत्या वाय बी चव्हाणला बैठका चालू होत्या त्यांनी अनेक वेळा समजवून समीर भुजबळांना समजवलं होतं पण तरी देखील यु नो पैसे द्यायला ते काचकूच करत होते शेवटी जानेवारी दोन हजार तेवीसला फायनल झालं की साडेआठ कोटी देणार आणि तेव्हापासून डिसेंबरपर्यंत त्यांनी पैसे दिले नव्हते आणि शेवटी मला असं सांगण्यात आलं की बाबा ईडीच्या दबावामुळे आम्ही ते पैसे देऊ शकत नाही तेव्हा जाऊन मला फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेना भेटावं लागलं आणि मला असं कुठेतरी वाटतंय की सध्या जो त्यांचा भुजबळांचा आणि जरांगेंचा इश्यू चालू आहे कुठेतरी त्या राजकारणामुळे ते त्यांनी ते ही कटकट आपल्या -कट मागे नको म्हणून ते पैसे दिले आहेत असंही मला वाटतंय ह्याचा फायदा जो आहे तो एका कुटुंबाला झाला तुमच्या मार्फत असं म्हणावं मला तर नक्कीच म्हणावं असं वाटेल की फायदा हा नव्हता ही त्यांची गरज होती आणि त्या कुटुंबाला जो न्याय मिळायचा होता तो या मार्गाने मिळालाय पण भुजबळांनी त्रास दिला असं तुम्ही इनडायरेक्टली म्हणताय कारण तुम्ही इनह्युमन म्हणताय त्यांना इनडायरेक्टली त्यांनी निर्दयी म्हणताय इनडायरेक्टली इनडायरेक्टली कशाला मी डायरेक्टली म्हणते की त्यांनी हा जो हे जे कृत्य केलंय त्याला परमेश्वर सुद्धा त्यांना माफ करणार नाही कारण भ्रष्टाचार केला म्हणून ते अडीच वर्ष जेलमध्ये राहून बाहेर आले त्याच्यात त्यांनी डिस्चार्ज फाईल केला काय सेशन्स कोर्टापुढे जी त्यांनी मांडणी केली त्यानंतर सुद्धा मी अपील करून महाराष्ट्र सदन घोटाळ्याविरुद्धचं जे सगळं कांड आहे ते परत आम्ही अपीलमध्ये टाकलंय पण भ्रष्टाचार जसं मी म्हटलं तो एक भाग झाला इतकं जर निर्दयी कृत्य जर कोणी करत असेल खरं तो राजकारणात राहायच्या लायकीचा माणूस नाही आणि मला दुःख होत आहे की त्यांना सध्या फडणवीस फार मोठं करतायत आणि एवढंच नाही तर आता बारा तारखेला नाशिकला पी एम मोदीही जात आहेत आणि परत भुजबळांना आणि मोठं केलं जाईल तर खरं तर अशा माणसांना उभं नाही केलं पाहिजेत पण यांना राजकारणात सध्या मोठं केलं जात आहे यासाठी मग अंजली दमनिया यांचा लढा पुढे सुरू राहणार आहे की आता थांबल्यात अंजलीताई नाही नाही त्यांच्या विरुद्धचं माझं जे अपील आहे ते डेफिनेटली हायकोर्टात चालूच आहे एवढंच चा नाही तर ते डेट्स मिळत नाहीये ते हिअरिंग होत नाहीये म्हणून मी सी जेपासून आता सगळ्यांना पत्र लिहिणार आहे कारण हे कुठेतरी खालच्या लेवलमध्ये म्हणजे जे आपण अकाउंटिंग किंवा जे, जे रॉस्टर लागणं म्हणतो जेव्हा रॉस्टरपेक्षा डेट्स ज्या मिळतात त्या कुठेतरी मॅनेज होत आहेत खालच्या लेवलला असं मला वाटतंय म्हणून आमचं अपील हिअरिंगला येत नाहीये हिअरिंगला जर अपील आलं ना तर हिंमत नाही आहे कोणाची ते महाराष्ट्र सदन स्कॅम परत रोखून धरण्याची अडचणी भुजबळांच्या प्रश्नच नाही प्रश्नच नाही कारण त्यांच्या विरुद्ध एवढं खडखडीत चार्जशीट असताना तीन हजार पानाचं चार्जशीट आहेत त्याच्यात सरळ सरळ तेव्हाच लिहिलेलं होतं ज्यांनी पैसे टी म्हणून उचलले त्याचं म्हणणं होतं की हो मी उचलले ते कलकत्त्याच्या ज्या ज्या कंपनीमधनं फिरले त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट्स आहेत की त्यांनी कसे फिरवले या खात्यात परवेश कन्स्ट्रक्शनच्या आले ज्यातनं त्यांनी हे रहिजाकडनं डोरीन अनेक जणांच्या प्रॉपर्टीज खरेदी केल्या होत्या तर हा भ्रष्टाचार फार मोठा आहे आणि याच्यात ते कोणीच दाबू शकणार नाही आहेत आता हा जो डिस्चार्ज त्यांना मिळाला आहे हा नक्कीच हायकोर्टात उरणार नाही ते अपील माझं मान्य होईल याच्यात काही शंकाच नाही बरं एक राजकीय प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचा जे रंगे पाटीलांवर नेहमी आरोप होतात की ते कुणाचे पपेट्स आहेत ते सुद्धा म्हणतात की मी कुणाच्या बोलण्यावर चालतो हे मी वेळ आल्यावर सांगेल आणि महाराष्ट्राला खरं काय ते सांगणार आहे पण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना मोठं करतायत ते चालवतात छगन भुजबळांना असं म्हणावं तुमच्या वक्तव्यातून तुम काय बाहेर येईल नाही नाही जसं सगळ्यांना शंका असते तशी माझ्या मनातली ही मी शंका आणि ही मी तेव्हा ट्विट देखील केली होती की मला असं वाटतंय की यांच्यासारख्या लोकांना ज्यांना खरंच राजकारण राजकारणानं उचलून फेकून द्यायला हवं अशा लोकांना आज फडणवीस मोठं करतात अशी माझ्या मनातली ती एक शंका आहे आणि जी मी ट्विटद्वारे आ, मांडली होती पण पण मला ते असंही वाटत आहे की जरांगेंबद्दल जे म्हटलं जात आहे की ते एकनाथ शिंदेच्या सांगण्यावर करतात असं सा मीही देखील ऐकलंय पण मला वाटत नाही कारण कसं आहे ना गिरीश की आज जर आपल्याला लढायचं झालं की कोणाविरुद्धही लढलं ना की त्याची एक थिया थिअरी तयार होते पूर्वी जेव्हा मी विरुद्ध लढले सिंचन घोटाळ्या विरुद्ध लढले लोक म्हणायचे तुम्ही फडणवीसांची साठी त्यांच्या विरुद्ध लढता पण आज जेव्हा मी फडणवीसांविरुद्ध लढते तेव्हा मात्र परत लोक आणि काही तर्कवितर्क लावतात जो कोणी लढतो त्याला याचा समोर जावंच लागतं पण जरांगेंना माझा खरंच हे आहे त्यांनी इतका मोठा लढा जो उभा केलाय त्याबद्दल त्यांचा कौतुकच आहे पुन्हा एक प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचा पुन्हा आता तुम्ही म्हणालात की जरांगेना एकनाथ शिंदे चालवतात असं तुम्ही ऐकलंय तुम्हाला माहिती आहे की काय नेमकं नाही नाही मला बिलकुल माहिती नाहीये ही जी चर्चा राजकीय वर्तुळात होते तीच मी ऐकली आहे पण कुठेतरी असं वाटतं हे सगळं राजकारण त्याच्यात प्लीज करू नये तो व्यक्ती जर खरोखर मराठा आरक्षणासाठी लढा देत असेल तर त्याचं कौतुक करायला हवं एवढा मोठा लढा उभा करणं खाऊची गोष्ट नक्कीच नाही मला एक गोष्ट त्याच्यातली बिलकुल आवडत नाही ते म्हणजे त्यांच्यावर जेव्हा पुष्पांचा वर्षाव होतो अडीचशे अडीचशे जेसीबी लावून जे हो जेसी केलं जातं ते कुठे त्यांनी स्वतःनी थांबवायला हवं त्यांनी स्वतःनी असं सांगायला हवं की हे करण्याची काही एक गरज नाहीये मी देखील राजकारणात जेव्हा होते मी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष होते गळ्यात कधी एक हार घातला नव्हता तर आपण आपली तत्व जर ठेवली तर आपल्या लढ्यालाही तेवढं लोकांनाही कळत खरं कोण आणि खोटं कोण आज नववर्षाचा पहिलाच दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याच निवडणुका लागतील असं बोललं जातंय फाटाफुटाही हो होईल असं तुम्हाला वाटतंय का तुमचं राजकीय आकलन नेमकं कसं आहे आताच्या घटकेला खरंच म्हणजे जे मी ऐकलंय पुन्हा तेच मी सांगते की आणि जे मला वाटतंय शक्य आहे की काँग्रेसही यापुढे भाजप नक्कीच फोडेल आणि त्यामुळे विरोधी पक्ष हाच आता उरणार नाही आहे तर आमच्यासारख्यांनाच काय ती विरोधी भूमिका जी आहे ती आम्हालाच घ्यावी लागेल आणि आम्हालाच वेड्यासारखं लढावं लागेल कारण जो आम्हा भ्रष्टाचार चाललाय आणि ज्या पद्धतीने भाजप आज सगळ्या भ्रष्ट लोकांना आपापल्या पक्ष आपल्या पक्षात घेत आहे ओढून घेत ते बघून दुःख होतं आहे की हेच ते लोक का हेच विरुद्ध लढत होते का असे अनेक प्रश्न आमच्या मनात येतात सगळ्यात आधी कोण फुटेल कोणता आमदार फुटेल असं वाटत नाही <laughs> नाही आताच्या घटकेला आपण न बोललेलाच बरं पण पन... दिवसात फुटेल असं वाटतंय आ, मी असंही ऐकलं होतं की हे जानेवारी महिन्यात कधीही होईल म्हणजे जानेवारीत ऑपरेशन लोटस पाहायला मिळेल अगदी <laughs> कारण आता मार्च होण्याच्या आधी या सगळ्या निवडणुकीच्या आधी हे सगळं होणारच आहे आणि त्यात मला वाटतं जाम राम जन्मभूमीचं जे उद्घाटन आहे मंदिराचं त्याच्या आधीच हे होईल असा माझा अंदाज आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल ही सगळी माहिती दिल्याबद्दल तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालींसाठी सुद्धा तर अंजली यांनी एक मोठा खुलासा म्हणावा की या ठिकाणी गौप्यस्फोट केलाय की अयोध्येला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस पाहायला मिळेल काँग्रेस फुटीच्या उंबरट्यावर आहे का आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कॅमेरा पर्सन अमित शिगवनचा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं